जेईई या प्रवेश परीक्षांसाठी कोकणचं एकमेव विश्वसनीय नाव परफेक्ट अकॅडमी आता आपल्या भव्य आणि सुसज्ज अशा ओरोस येथील कॅम्पसमध्ये 1500 अधिक डॉक्टर्स आणि हजारो इंजिनियर्स घडवण्याचा अनुभव असणाऱ्या परफेक्ट अकॅडमीमध्ये प्रवेश घ्या आणि आपले प्रवेश परीक्षेतील यश निश्चित करा. 11वी 12वी जेईई आणि नीट इंटिग्रेटेड बॅचेससाठी प्रवेश सुरू. संपर्क 93 25 01 74 58 94 21 23 54 69. पत्ता परफेक्ट अकॅडमी, जिजामाता चौक, ओरोस, तालुका कुडाळ. भारतीय जनता पार्टीचा जय हो. भारतीय जनता पार्टीचा जय हो. वंदे मातरम. वंदे मातरम. न्यायालयाचा अवमान करणाऱ्या काँग्रेसवाल्यांचा जय हो. न्यायालयाचा अवमान करणाऱ्या काँग्रेसवाल्यांचा जय हो. ओबीसीचा अवमान करणाऱ्या राहुल गांधींचा जय हो. ओबीसी समाजाचा अवमान करणाऱ्या राहुल गांधींचा जय हो. भारतीय जनता पार्टीचा जय हो. भारतीय जनता पार्टीचा जय मुर्दाबाद. राहुल गांधी मुर्दाबाद. मुर्दाबाद मुर्दाबाद. राहुल गांधी मुर्दाबाद. हाय 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 हाय. राहुल गांधी हाय हाय. हाय 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 हाय. राहुल गांधी हाय हाय. मुर्दाबाद मुर्दाबाद. राहुल गांधी मुर्दाबाद. मुर्दाबाद मुर्दाबाद. राहुल गांधी मुर्दाबाद. या राहुल गांधीचं करायचं का? खाली डोकं वर पाय. करायचं का? खाली डोकं वर पाय. भारतीय जनता पार्टीचा मध्ये कर्नाटक मध्ये एका प्रचार सभेत बोलताना राहुल गांधींनी मोदी ह्या नावावर टीका टिप्पणी त्या ठिकाणी केली. चोर असं संबोध एका ह्या नावाचे आडनावाचे लोक चोर कसे असं संबोधले. आज कितीतरी या नावाचे आडनावाचे लोक डॉक्टर वकील वेगळ्या पेशात आहेत. ओबीसी समाजाचे त्या ठिकाणी आहेत आणि म्हणून ओबीसी समाजाचा अवमान हा राहुल गांधींनी त्या ठिकाणी केला. कोर्टात त्या ठिकाणी राहुल गांधींना शिक्षा झाली. शिक्षा झाल्यानंतरसुद्धा काँग्रेसची मंडळी आज राज्यामध्ये वेगळ्या ठिकाणी आंदोलन करतात. कोर्टावर या ठिकाणी भरोसा नाही अशा प्रकारचं वक्तव्य त्या ठिकाणी करतात. न्यायदेवतेने एकदा निर्णय दिल्यानंतर खरं म्हणजे अशा प्रकारची वक्तव्य करणं ही निषेधार्थ आहेत. आपल्या बाजूने निर्णय लागला तर न्यायालय चांगली, आपल्या विरोधात एखादा निर्णय झाला तर मग न्यायालय वाईट. अशा प्रकारच्या लोकांमध्ये भ्रम निर्माण करण्याचा जो प्रयत्न करतायत त्याचा निषेध करण्यासाठी आज भारतीय जनता पक्ष सिंधुदुर्गच्या वतीने या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं. एक जर विचार आपण केला तर ही आंदोलनं जी राज्यात काँग्रेसची मंडळी करतात ती चुकीच्या पद्धतीने करतात आणि म्हणून त्याचा निषेध म्हणून आज भारतीय जनता पक्षाने आज अशा प्रकारचं आंदोलन या ठिकाणी केलं.